माझ्या खेड्यापासून तालुक्याचं गाव अगदी जवळ आहे, 5-1 मैल. हे आपलं अंदाजानं, कारण पक्की सडक नाही त्यामुळे मैलाचे धोंडे नाहीत. ओबडधोबड गाडीवाट आहे, आजूबाजूला सारा बोडका माळ आहे. 5 मैलांच्या प्रवासात तहान लागली तर वाटेला कुठं पाणी मिळत नाही. झाडंसुद्धा सावलीला होतील अशी नाहीत. नेपती बोरीची बारीक सारीक झुडपं आहेत. दुपारच्या वेळी निघालं म्हणजे सगळ्या वाटेत माणूस क्वचितच दृष्टीस पडतं. चुकून माकून एखादा मेंढक्या आणि मुंड्याखाली घालून गवत चरणारी त्याची मेंढरं जवळपास दिसतात. एरवी सारा शुकशुकाट, भूतासारखं एकट्यालाच जावं लागतं. असं उन्हात तळत फुपाटा तुडवीत मला नेहमी जावं यावं लागे, पायी पायीच. तेव्हा गावची शीव ओलांडली की मी एखादा विचार डोक्यात घेई आणि त्या नादात पावलं उचली. माझ्या कित्येक गोष्टींची कथानकं या प्रवासात मला सुचली आहेत. त्या तंद्रीत 3-3.5 मैल संपून मुलांकी केव्हा आली हे कळायचंच नाही. मुलांकी आली की जरा बरं वाटायचं. मुलांकी म्हणजे मुलानेच्या मालकीची 4 जमिनी जिथं एका तळावर आहेत. सगळ्या वाटेत तेवढेच 4 काळे डाग आहेत. मधून आडवा असा एक छोटा ओघळ गेला आहे, त्याला पाणी कधी नसतं. पण काटाला करंजीची लिंबाची 4 मोठी झाडं आहेत. निर्गुडी तरवडाचं बन आहे, त्यामुळे तिथं आलं की घाम पुसून क्षणभर सावलीला बसता येईल तेवढंच बरं वाटे. आणि पुन्हा आता गाव 1-1.5 मैलावर आलं या जाणीवेनं जीव सुखावे. बकसची आणि माझी ओळख इथून झाली. एकदा असाच ऐन उन्हाचा चालून आलो आणि मुलांकीत करंजाच्या सावलीत बसलो. दमलो होतो, घामानं थपथपलो होतो. रानात उभं पीक नव्हतं त्यामुळे आजूबाजूला कोणी नव्हतं. गार सावलीत जरा बरं वाटलं. वाळूत कंडून इकडं तिकडं पाहू लागलो तेवढ्यात पलीकडची डगर उतरून बकस आला, माझ्या रोखानंच आला. फाटक्या अंगलटीचा बकस पायातली 6 आणेवाली टायराची पायतान ओढत आला आणि फार दिवसांची ओळख असल्यासारखा हसून बोलला, बसला सावलीला? दमला असाल उन्हात. लय लागलं का ऊन? लय नाही तरी थोडं लागायचंच. आणि गुडघ्यावर फाटलेला मुसलमानी चोळणा वर सरकावून खाली वाळूत बसला. गावात मी त्याला कधीकधी पाहिला होता, इथं मुलांकीत वाटेत येतानाही पाहिला होता, पण ओळख अशी नव्हती. बकस वयानं 20-22 एवढा असावा. त्याचं बोलणं एखाद्या लहान मुलासारखं होतं आणि चेहऱ्यावरले भावही तसेच. त्याच्या उगीचं हसण्यावरून आणि डोळे फिरवण्यावरून मला वाटलं की हा अर्धवट असावा. मग इतक्या उन्हाचं कशा पाय निघाला? पण काम असल्यावर निघालंच पाहिजे, ऊन म्हणून भागतंय का? त्याचं बोलणं बोबडं आणि जलद होतं. आपण प्रश्न विचारावेत आणि आपणच त्याची उत्तरं द्यावीत अशी खोड त्याला असावी. बाय शिकलीवरून आला असता तर आत्ता पोचला असता गावात. हाय का तुमची? नसल, कुठली असती या? मग चालत का आला असता? आणि असली तरी बिघडल्यावर तिचा काय उपयोग, खरं का नाही? एवढा वेळ मी गप्पच होतो. त्याचा उन्हाने कोळपलेला चेहरा, हनुवटीवरची तांबूस खुटरं, चिरफाळ्या झालेलं कुडतं आणि जास्त फाटल्यामुळं त्यानं चोळण्याला मारलेल्या गाठी हे सगळं न्याहाळत होतो. त्याच्या खरं का नाही या प्रश्नावर मी स्मित करून मान डोलवली. बकसचा चेहरा उजळला. आपल्यालासुद्धा कळतं आणि दुसऱ्याला ते पटतं या जाणीवेनं तो आपल्याशीच हसला आणि लाजल्यासारखा चेहरा करून कुठंतरी बघू लागला. तुझं नाव रे काय? अल्ला बकस म्हणत्यात मला. अल्ला बक्ष? तू कुणाचा? तांबोळ्याचा काय? नाही, मी मुलाण्याचा, बाबालालचा पोरगा. तुम्हाला ठावं असेल. नसल, तुम्ही कशाला बघताय? मेला तो, लय दिस झालं. मा बी मेली, चांगली होती. मला म्हणायची, बकस मेरा लाल है, तुझी शादी करायची. चांगली होती पर मिली. आता तुला कोण आहे, कोणापाशी राहतोस? चुलता आहे, गवंडी काम करतो, त्याच्यापाशी राहतो. हे रान त्याचंच, शिरड त्याचीच, मी राखतो. चुलती नीट बघत नाही, म्हणती येडसर हाय, खुळं हाय. मी खुळा हाय वय, येडसर हाय व. छे, मुळीच नाही, तू शहाण्यासारखा बोलतोस. चुलतासुदीक येडा म्हणतो, गावातली पोरं म्हणतात येडा बकस. चुलती नीट बघत नाही, भाकरी देत नाही, उपाशी ठेवती, म्हणती मरणास का एकदा? आम्हाला का तुझा कार? आता कसं मरावं? रानात एकटाच येतोस का शिरड घेऊन? होय, एकलाच येतो सकाळी भाकरी घेऊन. दिवस मावळायला जातो माघारी शिरड जोगावल्यावर. चुलता म्हणतो, तुझा का आम्हाला तरास? मर जा. आता माझा कशाचा वकार? मी इळभर रानात असतो, राती मशिदीत पडतो. मग वेडा बकस सांगत होता, मी ऐकत होतो. त्यानं मग म्हणून विचारल्यावर मी काय सांगणार? म्हणालो, हे खरं नव्हे त्यांचं, त्यांनी असं म्हणू नये. बकस हसला.
त्यानं डोळं फिरवलं आणि धांदलीनं उठला. शिरड जात्याला माझी असं म्हणून डोक्यावरली लहान टोपी हातानं दाबीत आणि पायतान ओढीत पळत डगरी आड झाला. त्यानंतर बकस मला अनेक वार भेटला. कधी गावाकडून रानाकडे येताना त्याची गाठ पडे, डोक्यावर फडक्यात बांधलेली भाकडी, हातात पाण्यानं भरलेलं लोटकं, दुसऱ्या हाताला ढाळे तोडायची कुऱ्हाड, एखादं गुंडाळलेलं चराट, शेरडांच्या घोळक्यातून बकस येत असायचा. लळत लोंबत रख उन्हात पाय उडीत मला पाहताच कधी नुसता हसून पुढे जायचा, कधी थांबून का मास्तर आज ऊन केलं म्हणून एखाद दुसरा शब्द बोलायचा, कधी मुद्दाम सावलीला बसवून घेऊन चुलता चुलतीच्या तक्रारी सांगायचा. त्याच्या नेहमीच्या बोलण्यात चुलती नीट बघत नाही, भाकरी घालत नाही ही तक्रार हमखास असे. चुलता आपल्याला वेडसर म्हणतो, मी काय वेडसर आहे हा दावाही नित्याचा. मागाहून मला कळलं तो कोणापाशी हेच बोलत असे. थट्टा न करता ते त्याच्याशी नीट बोलतील त्यांना तो याच तक्रारी ऐकवत असे. त्याच्या मनाचं हे दुखणं अनावर असावं. कधी दिवस मावळायच्या सुमारास मी जायला आणि बकस रानातून घरी यायला गाठ पडे, मग त्याच्याबरोबर मीही गावापर्यंत जाई चालत बोलत त्याच्याशी बोलण्यात क्वचित मजा वाटे. एरवी त्याच्या दुःखामुळे त्याच्याशी दोन शब्द बोलावेत असं वाटे. त्याच्या बोलण्यानं करमणूक होई, पण एकीकडे मन हळहळे, जिव्हारात भोसल्यासारखं होई. कधी मजेत मी बकसला विचारे, काय बकस मग शादी कधी करणार तू, देखी एखादा बार उडवून, म्हणजे तो लाजायचा, वाढलेली दाढी खाजवीत खाली मान घालून म्हणायचा, का करायची आपल्याला गरिबाला शादी, पैका कुठून आणावा, बायकोला खायला काय घालावं, तिचा साडीचोळी कशाची आणावी. कधी खुशीत आला म्हणजे आपणच सांगायचा, आता शादी करायची मास्तर, झोकात करायची, 10 बकरी कापायची, पण इतकी का करायची आहेत, नाही आपली 2-4 कापावी, तुम्ही याल का जेवायला, कुठलं येत आहे तुम्ही बामन, आणि हसायचा खूप मोठ्यानं. नांगरट झाली तेव्हा चुलत्याच्या बरोबरीनं दा दा करून नांगर हाकताना बकस मला आढळला. पेरणीच्या वेळीही चाड्यावर मूठ धरायला तो होताच. मुलांकीचे काळे डाग जोंधळ्याच्या ताटांनी हिरवेगार झाले, पोटऱ्यातून कंस फुटली, त्यांच्यावर निळा जांभळा फुलोर आला, दाना भरला. माचव्यावर उभं राहून पाखरं हाकलण्यासाठी बकसनं केलेला आरडाओरडाही माझ्या कानावर आला. पुढे पुढे मुलांकीत खोपही दिसू लागली. बकस आता कामाच्या ओझ्याखाली होता. एकदा मुद्दाम वाकडी वाट करून मी त्याच्या खोपीकडे गेलो. त्याचा आवाज ऐकू येत होता, शहानी माझी बाय, माझं ऐक, असं करू नका, हे बघ माझ्याकडं बघ. मी पुढं होऊन पाहिलं तर तो शेळीला गोंजारून तिच्याशी बोलत होता. तो लाजून म्हणाला, या मास्तर. खोपीतलं घोंगडं, कंदील, पाण्याची केळी बिघून मी विचारलं, रात्री इथंच असतोस? होय, राखणी पाय राहतो हतच, बैलं असत्यात, कुत्रा आहे सोबतीला, म्हणून काय झालं, भीती नाही वाटत? कशाची भीती, कोण खात आहे आपल्याला, आणि खाल्लं तरी बरंच. बघता बघता बकस कष्टी झाला, म्हणाला, एवढी राखण करतो पण आपली 4 हुरड्याच्या कणसावर सत्ता नाही, फुकटची चाकरी. त्याच्या अशा बोलण्यानं तो अर्धवट होता यावर विश्वासच बसत नसे. काढणी, मोडणी, मळणी या साऱ्यावेळी बकस होताच. जोंधळ्याची पोतीही त्यानं गाडीत भरून गावात पोचवली. बकस राबत होता, वेडसर म्हणून शहाणा चुलता त्याला राबवून घेत होता. अलीकडे बकस एका मुलांकीत आढळला. वाळूत उगाचच बसून राहिला होता, कुठंतरी बघत होता. मी विचारलं, कसं काय बकस? तो बोलला नाही की हसला नाही. जवळ गेल्यावर म्हणाला, बघा, आणि पाठ फिरवून त्यानं कुडतं वर करून दाखवलं. 7-8 ठिकाणी भाजलं होतं, बोटा एवढे काळे निळे वळ उठले होते. काय रे हे, चुलत्याने डागलंय, खुरपी तापून डाग दिल्यात, डागल्यावर येड लागलेलं माणूस बरं होतं, मी काय वेडा आहे का? हा, लहान मुलासारखा ओठ पुढे काढून बकस विचारत होता. त्याचे डोळे डबडबले होते. धन्यवाद.